हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळे एकदम सोप्या पद्धतीने. चल आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि इथे बघा, आपण पीठ घेतलेलं आहे आणि हे 3 पाव पीठ आहे, मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला याच्यामध्ये आता ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा छान हातावरती क्रश करून मग टाकायचा, चव छान येते शंकरपाळ्याची. आणि आता याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत, 1 ते 1.5 पडी. आणि छान हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण तेल, मीठ, ओवा हा सर्व पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. अशा पद्धतीने हे आपल्याला 1 ते 1.5 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं, नाहीतर मग जास्त पीठ सैलसर होण्याची शक्यता असते. आणि हे बघा, आता आपलं पीठ इथे मळून तयार झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा मळून हे थोड्या वेळासाठी आपण असंच साईडला ठेवून देणार आहोत, 5 मिनटासाठी. आणि आता इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण शंकरपाळे तळण्यासाठी तेल घेतले. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण इथे चपाती लाटून घेऊया पिठाची. हे बघा, अशा पद्धतीने लाटून घेतली आहे. चपातीपेक्षा थोडीशी पातळ करायची, एकदम जास्त जाड पण करायची नाही किंवा एकदम जास्त पातळ पण नाही करायची. आणि अशा पद्धतीने मी ही चपाती लाटून घेतली. आता ही कटरच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायची आहे, हव्या त्या आकारामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आणि कटरने कट केलं तर पटकन कट होतं आणि जास्त वेळ पण लागत नाही. तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या खारे शंकरपाळे इथे कट करून घ्यायच्या. आणि ह्या सर्व आता आम्ही इथे कट करून घेत आहोत अशा पद्धतीने. आणि आता तेल गरम झालं आहे का ते बघून, तेल पण गरम झाले. आता याच्यामध्ये आपण शंकरपाळे टाकून ह्या तळून घेऊया. आणि सुरुवातीला थोडे करून टाकून तळून घ्यायच्या, एकसाथ जास्त नाही टाकायचे. ते छान असे तळले गेले पाहिजे त्यासाठी कमी टाकायचे. हे बघा, असे छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व. हे बघा, सर्व शंकरपाळे इथे तळून तयार झालेले आहेत, मस्त खुशखुशीत कुरकुरीत तसे झालेले आहेत आणि एकदम कमी वेळेमध्ये तयार होतात. चहासोबत खाण्यासाठी खूप छान लागतात. आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवता किंवा कशा पद्धतीने बनवता कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.